आरएमएस व्होल्टेज कसं काढणार त्याचं मॅक्झिमम पीक पॉइंट तुम्हाला आरएमएस व्होल्टेज भेटणार कळलं का ओके हे फॉर्म्युला एवढं कमीत कमी लक्षात ठेवा मिनिमम मागच्या लेक्चरचं आउटपुट सांगतो एवढं तरी कमीत कमी लक्षात राहिलं पाहिजे रूट मीन करंट हा टोटल पीक पॉइंट करंट पीक पॉइंट समजताना मॅक्झिमम करंट डिवाइड बाय रूट टू करायचं रूट मीन करंट भेटतं आणि मॅक्झिमम व्होल्टेज डिवाइड बाय रूट टू करायचं रूट मीन स्क्वेअर व्होल्टेज भेटतं कळलं का हे त्याच्यानंतर हीट लॉस आपण बघितलं होतं का हीट लॉस एक फॉर्म्युला होता का हीट लॉस जर घ्यायचं असेल तर आय रूट मीन स्क्वेअर करंटचा हीटलाचा फॉर्म्युला असतो आय स्क्वेअर आर ओके आय स्क्वेअर कोणता करंट रूट मीन स्क्वेअर करंटचा स्क्वेअर इंटू आर म्हणजे त्याचा रेजिस्टन्स इंटू या ठिकाणी तुम्हाला टाइम दिलाय किती टाइम मध्ये तो हीट लॉस होणार आहे तर टाइम कसा होतो डिस्टन्स अपॉन टाइम एक सायकल मध्ये 2π डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आणि डिवाइड बाय वेलोसिटी किती त्याची ओमेगा कळालं हा टाइमचा फॉर्म्युला होता डिस्टन्स अपॉन वेलोसिटी इज इक्वल टू टाइम असतो म्हणून सो 2π बाय ओमेगा टाइम मध्ये आय स्क्वेअर आर एवढी हीट लॉस करतो कळालं का हीट लॉसचा हा फॉर्म्युला तयार झाला होता मागच्या वेळेला डिस्कस केलं होतं आपण सो तीन फॉर्म्युले मेजर आहेत तुम्ही मार्क करून टाका आणि बसला शकता त्यानंतर न्यूमेरिकल बघायचं होतं आपल्याला त्यानंतर फेजर्स आणि पुढे मग आपण रेजिस्टन्स इंडक्टर आणि कॅपॅसिटर कनेक्टेड असतील जर एसी सर्किट मध्ये तर मग काय इम्पॅक्ट होईल फेजर डायग्राम वरती त्याचं डिस्कशन करा ओके सो न्यूमेरिकल बघा खाली अन अल्टरनेटिंग व्होल्टेज इज गिवन बाय ई इज इक्वल टू 6 साइन ऑफ 314 ई फाइंड द पीक व्हॅल्यू फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड अँड इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ टाइम टी t is equal to 2 millisecond millisecond right ha millisecond acha okay so baka era karu ka sum dilela pass audit kara ha alternating voltage is given by alternating voltage mhanje ya ya topic madla to न्यूमेरिकल असणार अल्टरनेटिंग करंट शिकताना पण अल्टरनेटिंग व्होल्टेज असणार पोलॅरिटी रिव्हर्स होणारा व्होल्टेज त्याचं इक्वेशन दिलं तुम्हाला म्हणजे ते व्होल्टेज कशा टाईपचं असेल अशा टाईपचं असेल बरोबर ना याचा अल्टरनेटिंग करंट पास होतो अल्टरनेटिंग व्होल्टेज पास होतं पोलॅरिटी रिव्हर्स सायनोसॉइडल वेव्ह मध्ये हे अशा टाईपचं तुम्ही स्टेशनरी वेव्ह वगैरे मध्ये पाहिलेलं आहे सिंपल हार्मोनिक मोशन वगैरे मध्ये अशा टाईपचे जे वेव्ह असतात सायनोसॉइडल वेव्ह असतात त्याचं इक्वेशन काय असतं त्याचं इक्वेशन काय असतं एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी आठवलं का या ठिकाणी ए म्हणजे काय होती त्याची अँप्लिट्यूड बरोबर आणि एक्स म्हणजे त्याचा डिस्प्लेसमेंट होतं आता हे अँप्लिट्यूड व्होल्टेजच्या फॉर्मॅट मध्ये लिहिले गेलं आणि करंटच्या फॉर्मॅट मध्ये समजलं का या इक्वेशन वर ना दोन इक्वेशन तयार होतात कुठले आता ही काही मेकॅनिकल वेव्ह आहे का ही इलेक्ट्रिकल वेव्ह आहे म्हणजे सायनोसॉइडल इलेक्ट्रिकल वेव्ह ओके करंटची सो याच हेच इक्वेशन असतं फक्त याच्यामध्ये करंट किंवा व्होल्टेज येणार या इक्वेशनला मी कसं करेल इथं व्होल्टेज या वेव्ह मधला ती किती असणार त्याचं पीक व्होल्टेज अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम किती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हे डिस्प्लेसमेंट असतं आणि हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं कळालं का एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट होतं ए म्हणजे अँप्लिट्यूड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं सो सेमच आहे ना व्होल्टेज मॅक्झिमम व्होल्टेज कळतंय का साइन ऑफ ओमेगा कळालं हे व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये इक्वेशन तयार होईलच आणि तर सध्या करंट पण जायचं झाला तर तो पण अल्टरनेटिव्ह जातो की नाही मग करंटचं पण तेच करंट जो सर्किट मधून पास होतो आय मॅक्झिमम करंट किती पास होईल आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी कळालं का हे सो करंटचं सुद्धा हेच इक्वेशन असेल व्होल्टेजचं सुद्धा हेच इक्वेशन असेल आणि हे इक्वेशन कुठून आलं हे इक्वेशन आलं सायनोसॉइडल वेव्हचे इक्वेशन वरना जे की तुम्ही सिंपल हार्मोनिक मोशन आणि स्टेशनरी वेव्ह वगैरे मध्ये बघितलं पाहिलं ना हे याच्यावरनं पूर्ण बस बनवलं तर पूर्ण डेरिवेशन पुढे दोन वेव्हचे ऍडिशन वगैरे करून मग सुपरपोजिशन करून वगैरे सगळं या ठिकाणी हे दोन इक्वेशन तुम्हाला मात्र असेल ओके त्यावेळी तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे तिथं ई इज इक्वल टू 6 साइन ऑफ 340 दिसतंय का क्वेश्चन मध्ये इक्वेशन आहे बा हे कोणासारखं आहे ई दिलं म्हणजे व्होल्टेजचं इक्वेशन आहे हे जर का करंट दिला असता करंटचं इक्वेशन राहिलं असतं कळालं का हे कळतंय का आता मला सांगा त्यांनी प्रश्न काय विचारला पहिला की पीक व्हॅल्यू सांगा पीक व्हॅल्यू म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज ना पीक व्हॅल्यू म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज
मैक्सिमम वोल्टेज कुठे आहे म्हणजे ई नॉट असतो ते आता तो सांगितलं रे ई नॉट काढायचे ना मॅक्झिमम व्होल्टेज हे व्होल्टेज हे मॅक्झिमम व्होल्टेज हा करंट हा मॅक्झिमम करंट मग ई नॉट साठी कोण लिहिलं इथं सिक्स कम्पेअर करा दोघांना ई नॉट साठी कोण आहे सिक्स म्हणजे ई नॉटची व्हॅल्यू किती असली पाहिजे संपला विषय कळालं का किती सोपं आहे हे डोकं लावायचं नाही ओके दुसरा क्वेश्चन तरी काय विचारलं मला फ्रिक्वेन्सी सेकंड फाइंड फ्रिक्वेन्सी कसं फाइंड करणार फ्रिक्वेन्सीला फ्रिक्वेन्सी म्हणजे काय समजा एफ किंवा तुम्ही याला म्हणता एन समजा आपण एन म्हणतो कधी पण फ्रिक्वेन्सीला फ्रिक्वेन्सी कोणावर काढता येते ओमेगा वर फ्रिक्वेन्सी कोणावर काढता येते ओमेगा वर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल ओमेगाचा फॉर्म्युला होता का ओमेगा इक्वल टू टू पाय एन आठवला का हा फॉर्म्युला आठवला का हा ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल हे बघा हा टी आहे इथं हा टी आहे मग हा समोरचा नंबर हा ओमेगा हा किती असला पाहिजे 340 असला पाहिजे ना बरोबर की नाही ओमेगाची व्हॅल्यू काही प्रॉब्लेम आहे का ओमेगा मला माहिती किती येतो 340 आहे कंपॅरिझन केल्यानंतर मग ओमेगाची व्हॅल्यू इथं टाका काय भेटेल 340 इज इक्वल टू 2 बाय एन करेक्ट आता हे 2 पाई इकडे डिवाइड करा मग काय व्हॅल्यू येते पहा 2 पाई डिवाइड केल्यानंतर काय भेटेल आंसर त्यांनी पाई मध्ये दिले काय आंसर डेसिमल मध्ये काढ डेसिमल मध्ये काढ याला इकडे डिवाइड करा म्हणजे काय भेटेल 340 डिवाइडेड बाय 2 इनटू पाई म्हणजे काय 22 बाय 7 कळालं हे इकडे फक्त फ्रिक्वेन्सी होतं हा 7 मी वरती लिहू शकतो का खाता वरती जाईल ना डिनोमिनेटर वरती लिहिले याला तुम्ही सिम्प्लिफाय करून घ्या काय होईल सिम्प्लिफिकेशन समजा मी 2 ने डिवाइड करतोय तर इथं काय होणार आहे त्याचा 7 येईल आणि 157 येईल याचं बरोबर ना मग 157 इंटू 7 करू घ्या एकदम कम्फर्ट होईल काल तर ते पण झालं सो पायची व्हॅल्यू जर आपण 3.14 घेतली तर सोपं होऊन जाईल जास्त म्हणजे 2 × 3.14 येऊन जाईल कळलं हे पॉईंट काढ त्याच्या मध्यावरती 2 झिरो द्या ओके हे पायची व्हॅल्यू हे 2 डिसिमल काढले तर वरती एकावरती 2 झिरो देऊन टाकायचे करते का मग हा 3.14 आणि 3.14 कॅन्सल होतं मग 100.2 म्हणजे काय 50 ओके युनिट काय देणार फ्रिक्वेन्सी कशात मोजतो आपण हर्ट्स मध्ये फ्रिक्वेन्सी कशात मोजतो आपण हर्ट्स मध्ये सो फ्रिक्वेन्सीचा हर्ट्स असतो जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलं जाईल तेव्हा ओमेगा काढायचा ओमेगा वरून फ्रिक्वेन्सी काढायचा क्लियर बरोबर थर्ड क्वेश्चन तरी विचारलं होता टाइम पिरियड सो टोटल टाइम पिरियड कसा काढणार टाइम पिरियड आर इज इक्वल असतो फ्रिक्वेन्सीचा फ्रिक्वेन्सी इज इनवर्स ऑफ टाइम पिरियड असते माहिती ना सो फ्रिक्वेन्सी जी काय तुमची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन काय असतो टाइम पिरियड असतो कळलं का हा फॉर्म्युला होता मग टाइम पिरियड इकडे ना फ्रिक्वेन्सी इकडे चालेल का चालेल ना मग मी असं म्हणू शकतो का टाइम पिरियड हा 1 अपॉन फ्रिक्वेन्सी म्हणून हा फ्रिक्वेन्सी माहिती तुम्हाला किती 50 सो व्हॅल्यू टाका सो टाइम पिरियड इज इक्वल टू 1/50 होणार 1/50 चा आंसर किती येतो 0.02 सेकंड ओके टाइम पिरियड काढतोय आपण सो सेकंड आंसर असलं पाहिजे अँड देन थर्ड क्वेश्चन काय येतो इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज ऍट टाइम 2 मिली सेकंड हे समजलं नाही इथपर्यंत रफ करू का इंस्टंटेनियस हा शब्द म्हटला याचं मिनिंग काय असतं इंस्टंटेनियस की पर्टिक्युलर त्या टाइम पिरियडला काय होतं ते सांगा कळलं का टोटल त्या टाइम पिरियड पर्यंत नाही पर्टिक्युलरली त्या सेकंड मध्ये काय समजा मी म्हणतोय की इथून इथपर्यंत जायला 4 सेकंड लागतात तर मी तुम्हाला विचारले की थर्ड सेकंडला नेमका कुठं होतो ते सांगा थर्ड सेकंड पर्यंत नाही फक्त थर्ड सेकंडची गप्पा करा ते मागचं सोडून द्या पुढचं सोडून द्या आपण वेलोसिटी वेलोसिटी डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन कितपर्यंत घेतो म्हणजे 0 पासून इथपर्यंत काय झालं ते सगळं कॅल्क्युलेशन असतं त्याच्यामध्ये कारण आपण इंटिग्रेशन घेतलेलं असतं कळालं का पण इन्स्टंटेनियस हा शब्द वापरला म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय असतो त्या पर्टिक्युलर सेकंडला काय व्हॅल्यू होती त्याची पर्टिक्युलर सेकंडला मागचं पण घ्यायचं नाही पुढचं पण घ्यायचं नाही फक्त एका सेकंड मध्ये काय झालं कळतंय ना
इंस्टंटेनियस हा वर्ड यूज केल्यानंतर तसं मीनिंग असेल त्याचा हा म्हणतो इंस्टंटेनियस व्हॅल्यू काढा व्होल्टेजची सो इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज किती सेकंदा टाइम किती पाहिजे 2 मिली सेकंद मिली म्हणजे काय 10 रिस टू मायनस 3 बरोबर ना 10 रिस टू मायनस 3 सेकंद मिली म्हणजे 10 रिस टू मायनस 6 वापरतात केजी म्हणजे 10 रिस टू 3 वापरतात किलो म्हणजे 10 रिस टू 3 वापरतात म्हणजे किलो जास्त असतो मिली छोटा असतो असं म्हटलं जातं तेव्हा 1000 ने कमी असतो म्हणतात याचा मीनिंग काय अल्टिमेटली हे असं आहे 2 डिवाइड बाय 1000 असं मीनिंग येतं सर कळालं का बघा मी नेक्स्ट मध्ये असं लिहितो 10 रिस टू मायनस 3 खालचे 10 रिस टू 3 वरती जाताना मायनस 3 होते सो हे टाइम एवढा टाइम आहे आणि तुम्हाला तरी विचारताय व्होल्टेजची व्हॅल्यू व्होल्टेजचे इक्वेशन होतं तुमच्याकडे मग याच्यामध्ये टाइमची व्हॅल्यू टाकायची कारण कळलं का इंस्टंटेनियस म्हणजे पर्टिक्युलर त्या टाइम पिरियडला तर पर्टिक्युलर टाइमला किती टाइमला 2 इनटू 10 रिस टू मायनस 3 ला या टाइमच्या ठिकाणी काय लागतं 2 इनटू 10 रिस टू मायनस 3 सॉल्व करा आणि व्होल्टेज भेटून जाईल सो व्होल्टेज इज इक्वल टू 6 साइन ऑफ 314 टाइम पीरियड किती 2 इनटू 10 रिस टू मायनस 3 कंप्लीट सॉल्व करायला 6 साइन ऑफ याला सिम्प्लीफाय करा किती होणार ते 314 इनटू 2 केलं किती आंसर भेटेल 314 इनटू 2 0.628 2π म्हटलं ना हा 2π झालं ते बरोबर आहे हा कळलं याला असं लिहिण्यापेक्षा असं लिहा एक मिनिट एक मिनिट हे 2π साईन ऑफ 2π आणि साईन ऑफ 2π ची व्हॅल्यू 0 असते म्हणजे 0 सॉरी 2π ना हे 314 पॉइंट मध्ये आल्यानंतर समजा 314 आहे ना हे इथून पहिले वाटल्यास 10⁻³ बसवून टाका म्हणजे काय होईल 10⁻¹ होईल आणि हा इथं 3.14 येऊन जाईल कळालं काय हा दोन डिजिट इकडे ओके 3.14 मी पाय म्हणू शकतो का पाय म्हणू शकतो का सर ते आधीच 3.14 होतं ना पण 3.14 होतं पण दोन डिजिट इकडे सरकवलं मी 10⁻³ चे दोन कट करू कुठं 314 होतं 314 होतं दोन डिजिट इकडे सरकवलं ना मी 10⁻³ चे दोन डिजिट मी इकडे मायनस झाला ना पण असं काय केलं मी मला याला पाय घेतलं की नाही 3.14 म्हणजे काय असतं 314 मायनस तर कळलं ना पॉइंट पाच झालंय ना हे पाय झालं आणि हा 2π म्हणजे 2π ची व्हॅल्यू झाली की नाही 2π इंटू 10⁻¹ करेक्ट आहे आता हे साईनचे फंक्शन आहे ना हे 2π ला दिलं आन्सर काय म्हणजे 0 साईन ऑफ 2π 0 असतं साईन ऑफ 0 0 साईन ऑफ 2π 0 साईन ऑफ 3π 0 साईन ऑफ 4π 0 असे सगळे 3π नाही 4π 6π इवन पाय वाले सगळे 0 असतात हे पाय याचा मला काम तुम्हाला मी साईनचा 0 डिग्री 0 च असतात मग पुन्हा इथं पाय बाय 2 होतं इथं पाय येतं इथं 3π/2 येतं आणि इथं पुन्हा 2π येतं मग पुन्हा याच्या पुढे असं येणार 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 आणि इथं 4π येणार पुन्हा रिपीट होणार 6π येणार इवन ऑड इवन नंबरचे पाय येतात इकडे कोण येतात ऑड नंबरचे 3π 5π 7π असे येतात मग हे साईन ऑफ 0 काय 0 च असते की नाही मग 2π ला पण 0 झाले 4π ला पण 0 झाले 6π ला पण 0 झाले हे प्रॉब्लेम आहे याच्या कळलं काय
मात्र या केस मध्ये हे साइन ऑफ 2 बाय 0 झाले की 0 ने कशाला मल्टीप्लाय करायचं आंसर 0 होईल समजलं का म्हणून हे कंप्लीट टर्म 0 न होता पण 0 आहे पाहिजे होती 6 कसं काय आले मग 0 इनटू माइनस 1 ते बाहेर जायचं बाहेर 6 ने 5 म्हणजे मल्टीप्लाय 10 टू माइनस 1 माइनस 1 म्हणजे साइन ऑफ 1 अपॉन 10 2 पाय6 sin of 3 pi 3 14 into 2 into 10 to minus 3 what is the square 0 and 8 6 14 into 2 into minus 3 minus 3 6 14 नॅचरल साइन ची 0.628 म्हणजे 62 मध्ये 8 शोधा कळालं का तर नॅचरल साइनचा लॉगरिथम शिकवलंय ना लॉगरिथम त्या लॉगरिथम मध्ये कसे टेबल असतात त्या लॉगरिथमच्या पुढच्या पानावरती नॅचरल साइन नावाचा टेबल असतो नॅचरल साइन नॅचरल टँजेंट आणि नॅचरल कोसाइन असे तीन टेबल असतात पुढे त्याच्यामध्ये नॅचरल साइन नावाचा जो टेबल आहे ना त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू शोधावी लागते तेव्हा ती व्हॅल्यू येणार याची लिमिट नाही कळालं का कशी शोधता ती 62 मध्ये 8 शोधायचं पाहिलं ना ते 62 च्या कॉलम पहिल्या 62 च्या कॉलम मध्ये 8 चा कॉलम शोधायचा ते व्हॅल्यू लिहून टाकायची कळलं का ती व्हॅल्यू येत 1 येत असेल म्हणून ते मला दिसतंय म्हणून तो आन्सर 6 येत असेल कारण ही 6 कधी येणार जेव्हा हे 1 होईल तेव्हा त्याचं आन्सर 6 होईल तर कसं काय 6 होईल सुद्धा रिपर मी दाखवतोय उद्या तुम्हाला नॅचरल साईन कोणतरी लॉग टेबल घेऊन या उद्या येताना लॉग टेबल आता मी नॅचरल साईन पाहून दाखवतो पुढे पहा आता हे फेजर जे आहे फेजर बद्दल तुम्हाला काही जास्त विचारलं जात नाही फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या आणि पुढे निघा मोबाईल जेव्हा खाली फेजर्स क्लियर सी रोटेटिंग वेक्टर जे असतात रिप्रेझेंट द क्वांटिटी ऑफ वॅरिंग साइनोसॉइडल साइनोसॉइडली विथ टाइम इज कॉल्ड एज अ फेजर्स अँड फेजर डायग्राम रिप्रेझेंट करते फेजर्स त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की हे जे रोटेटिंग वेक्टर्स असतील साइनोसॉइडल वेव्हचे म्हणजे कुठलाही आपण जे वेव्ह घेतोय ही वेव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते ना कंटिन्युअसली डायरेक्ट करंट मध्ये तसं होतं का तसं अजिबात होत नाही तो डायरेक्ट स्ट्रेट जातो टाइमानुसार त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही फर्स्ट सेकंडला पण तो इथंच आहे दुसऱ्या सेकंडला पण तो इथंच आहे तिसऱ्या सेकंडला पण तो इथंच आहे चौथ्या सेकंडला पण तो इथंच चेंज झालं नाही पण अल्टरनेटिंग करंट तसं होत नाही सेकंड नुसार त्याची व्हॅल्यू व्हॅल्यू होते म्हणजे तो पहिल्या सेकंड इथं होता हे बघा दुसऱ्या सेकंडला तो इथं आला तिसऱ्या सेकंडला तो इथं आला चौथ्या सेकंडला तो इथं आला झाली की नाही व्हॅल्यू व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू टाइम एक्स एक्सिस वरती टाइम आहे आणि वाय एक्सिस वरती त्याची व्हॅल्यू आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट करंटची करंट व्होल्टेज काही पण घेऊ शकतो तुम्ही कारण ह्या किंवा व्होल्टेज घ्या सायमल्टेनियसली चालणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज असतं म्हणूनच करंट सप्लाय तयार होतो शिकवलंय ना मागे पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट सप्लाय होणार नाही तर नाही होत सो ही जी अल्टरनेटिंग व्हॅल्यू होती याची हे कशा वेगळी होते सायनोसॉइडल वेव्ह होती सुरुवाती होते ना ही झिरो पासून स्टार्ट होणारी वेव्ह कुठली असते साईन वेव्ह असते ना एसी
जीरो पासून स्टार्ट होणार झिरोला झिरो डिग्री नाईन्टीला मॅक्झिमम डिग्री पुन्हा पाहिला झिरो डिग्री हे कोणची वेव्ह बेसी सायनोसायडल वेव्ह आहे म्हणजे सायनोसायडली टायमानुसार जर कुठल्याची व्हॅल्यू व्हॅल्यू व्हॅरी होत असेल तर त्याला आपण म्हणतो फेजर हे कॉन्सेप्ट काय म्हणतो फेजर आणि यांना जर रिप्रेझेंट करणारी जी डायग्राम आहे रोटेटिंग डायग्राम त्याला म्हणतो फेजर डायग्राम कळलं का डेफिनेशन पाहता रोटेटिंग वेक्टर दॅट रिप्रेझेंट अ क्वांटिटी व्हॅरिंग सायनोसॉइडली विथ टाइम एक असा टाइपचा रोटेटिंग वेक्टर असतो जो याची व्हॅल्यू जी सायनोसॉइडली व्हॅल्यू होते त्याला रिप्रेझेंट करतो क्लियर का रोटेटिंग वेक्टर म्हणजे काय आता समजा तुम्ही इथं एक वेक्टर ड्रॉ करता समजा इथं तो वेक्टर पहिले सुद्धा इथं असला मग इथं झाला मग इथं झाला मग इथं झाला हे वेक्टर आहेत ना सर्व म्हणजे त्याचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज होते की नाही कळालं का वेक्टर्स आहेत ना या पॉइंट पासून सगळे प्रत्येक वेळेला वेक्टरची डायरेक्शन चेंज होते मॅग्निट्यूड चेंज होते आणि ते कशी चेंज होते सायनोसॉइडली चेंज होते कळालं का ह्या वेक्टर्सला जे सायनोसॉइडली विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅल्यू चेंज करतात त्या वेक्टर्सला रोटेटिंग वेक्टर्स आहे रोटेट होतात नाही या रोटेटिंग वेक्टर्सला म्हणतो आपण फेजर काय म्हणतो आपण फेजर आणि यांची जी डायग्राम असते तिला म्हणतात फेजर डायग्राम कळालं का फेजर म्हणजे समजलं याच्यावर काही थिअरी विचारली जाणार नाही तुम्हाला कोणची फक्त फेजर म्हणजे काय कळायला पाहिजे ओके कळलं नाही बघ पुढे पहा खाली तुम्हाला दिलेलं आहे बघा की फेजर डायग्राम दिली बघा खाली खाली 13.2 नंबरची जे फिगर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फेजर डायग्राम सांगितलेली तर दोनही इक्वेशन्स असू शकतात है ना वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस वरती कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्याच्यानुसार ते करतो म्हणजे समजा आता नीट लक्षात घ्या सपोज दोन्ही डायग्राम सांगा ए फिगर आणि ही बी फिगर हा जो एक्स इथं जो तुम्हाला दाखवलेला हा पॉईंट वाय आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम ती व्हॅल्यू होणार सो हा एक्स ऍक्सिस वरती टाइम असणार ऑब्व्हियसली ओके ही ए फिगर आणि ही बी फिगर आहे दोघं फिगर सेमच आहेत फक्त दोघांचे कॅल्क्युलेशन डिफरंट होतं कॅल्क्युलेशन काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या बारीक डिफरन्स आहे एक रोटेटिंग वेक्टर आहे सपोज हा एक रोटेटिंग वेक्टर आहे जसा रोटेट होत चाललाय सायनोसॉइडल ओके रोटेट होईल समजा मी टू डी डायग्राम मध्ये काढतोय सांगितलं रोटेट कसे होणार सायनोसॉइडल हा एक रोटेटिंग वेक्टर आहे हे समजा त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू इथे करंटची आय नॉट म्हणजे या ठिकाणी तो सर्वात मॅक्झिमम आहे करंट या वेक्टरला इथून पण कमी होणार इथं पण कमी होणार कळलं का नाही इथं पण आय नॉट ही सर्वात मॅक्झिमम व्हॅल्यू आहे तो सायनोसॉइडल कसा कसा रोटेट होतोय अँटी क्लॉकवाईज कसा रोटेट होतो इकडे किती वेलॉसिटीनी ओमेगा वेलॉसिटीनी अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला रोटेट होतो कळालं की नाही आता पुढे बघा मग समजा याच्यामध्ये हा जो अँगल आहे याला तुम्ही म्हणणार समजा थीटा विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ऍक्सिस केलेला हा एक्स ऍक्सिस सोबत जो अँगल असेल तो मेजर करतोय ओके आता तुम्हाला माहिती पहा ज्या डायरेक्शनला मी हा अँगल घेतो आणि हा जो वेक्टर असतो असा तिरका याचे दोन कॉम्पोनंट निघतात व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल शिकवलंय मी अलेवर तुम्हाला जिकडे तुमचा अँगल घेतलेला असेल तिकडच्या बाजूला तुम्ही काय म्हणतात आय नॉट कॉस ऑफ थीटा ना आठवलं का ते ज्या ऍक्सिस सोबत तुमचा अँगल असेल त्या कॉम्पोनंटला कॉस दिला जातो आणि त्याच्या ऑपोजिट कॉम्पोनंटला काय दिलं जातं साईन ऑफ थीटा आय नॉट साईन ऑफ थीटा असं आलं पाहिजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट डिझॉल्व्ह केल्यानंतर क्लिअर सो रिझॉल्युशन संबंध हे हा म्हणजे एक्स ऍक्सिसला कोण रिप्रेझेंट करेल कॉस आणि वाय ऍक्सिसला साईन एक्स ऍक्सिस का कॉसच का आला कारण हा वेक्टरचा जो अँगल घेतला होता तुम्ही तो विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ऍक्सिस आहे जर हाच अँगल मी वाय ऍक्सिस सोबत घेतला तर काय होईल इथं कॉस येईल आणि इथं साईन येईल कळालं का अँगल डिसाईड करतो की तुम्ही कोणत्या ऍक्सिस सोबत कसे जाणार आहे तो व्हर्टिकल कॉम्पोनंट येणार का हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट येणार आणि तो कॉस येणार आहे का साईन येणार आणि कॉस अँड साईन कुठून आलं याच्यासाठी इलेव्हन मध्ये मी राईट अँगल ट्रायंगल तयार केला असेल आठव बघा तो हाती काय राईट अँगल ट्रायंगलचा वापर करून काढला होता आता ते काही गरजेचं नाही इथं फक्त कॉन्सेप्ट महत्वाचा आहे या ठिकाणी मुद्दा काय आहे की हा जो तुमचा अँगल आहे हा अँगल विथ रिस्पेक्टिव्ह कोणचा ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिस आहे ना म्हणजे हॉरिझॉन्टलला कॉस आला पाहिजे व्हर्टिकलला साईन येडवले का ओके नाही हा मग जर का मी करंट
ऑन वर्टिकल ऍक्सिस मेजर करणार, म्हणजे मी जर का करंट ची व्हॅल्यू वर्टिकल ऍक्सिस वर बघतोय तर हे इक्वेशन कसं असेल मग? तर हे इक्वेशन जर मी वर्टिकल ऍक्सिस वर मेजर करणार आहे तर याचे इक्वेशन असलं पाहिजे आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी, इथं साईन. आणि तेच इक्वेशन जर का मी हॉरिझॉन्टल ऍक्सिस वर मेजर केलं तर मला इथं भेटणार याची व्हॅल्यू आय नॉट कॉस ऑफ ओमेगा टी. कळालं का हे कॉसच सही का आलं? वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट तरी कंडिशन आहे, कारण हा एक वेक्टर आहे, इन्क्लिनेशन वेक्टर आहे, त्याचे वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट साईन आणि कॉस मध्ये रिझॉल्व होते, म्हणून ती व्हॅल्यू तशी जाते. कळतंय? मग तोच फॅक्टर आहे. त्यांनी या डायग्राम मध्ये हे इथं इथं मेजर केलेलं आहे असं, आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये खाली मेजर केलं. कळालं का? नाही बघा, अशी डायग्राम येते आणि की पहिली डायग्राम मध्ये वर्टिकल याच्यावर मेजर केलं तिथं साईन केलं जाईल, आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये एक्स ऍक्सिस वर मेजर केलं म्हणून कॉस दिलं. एवढंच फरक. कळालं? मग फेजर डायग्रामचे रूल्स आहेत ते. चला म्हणतात फेजर डायग्राम्स रिप्रेझेंट करते रिलेशन. ओके, कोणाचं? अँप्लिट्यूडचा करंट ऑर व्होल्टेजच्या विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, एवढं मोठं कळणं तुम्हाला गरजेचं होतं, बाकी विसरून जा. फेजर डायग्राम वर कोणी तुम्हाला क्वेश्चन नाही विचारणार, कॉन्सेप्ट फक्त माहिती असलं पाहिजे. मी तुम्हाला पुढे आता म्हणेल की फेजर डायग्राम काढा, फेजर डायग्राम काढा म्हणजे काय असतं तर कळायला पाहिजे फेजर डायग्राम असते काय नाही. आता पुढचा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे का? अल्टरनेटिंग व्होल्टेज अप्लाय टू अ रेजिस्टर. आता जसं मी डीसी करंट मध्ये रेजिस्टर लावतो, कॅपॅसिटर लावतो, है ना, डीसी सप्लायला लावते का कॅपॅसिटर रेजिस्टर इंडक्टर, तर मी तसं अल्टरनेटिंग करंटला जर का रेजिस्टन्स अप्लाय केला तर रेजिस्टन्सचा इम्पॅक्ट काय होतो अल्टरनेटिंग करंटवर? कळालं का? डीसीचा आपल्याला माहिती ओम्स लॉ अप्लाय होतो, शिकलो ना किती वेळेस ओम्स लॉ म्हणतो. अल्टरनेटिंग करंटचा इम्पॅक्ट काय? मग आता तुम्ही विचार करावा लागेल की नाही? मग आता मी इथे एक सर्किट आहे पहा, एक अशी एक रेजिस्टन्स लावलेला आहे पहा असा, आणि त्याला इकडे एक अल्टरनेटिंग करंट सप्लाय केलेला दिसतोय का हा खाली? हे असं साईन अल्टरनेटिंग करंट जो असतो एसी करंट आहे हा, आणि ते बॅटरी लावली म्हणजे ती डीसी असते बॅटरी, कारण बॅटरी कधी पण डीसी तयार करते, एसी नाही तयार करत कधी. आलं का लक्षात? सो कधी पण अल्टरनेटिंग करंट लावायचा असेल तर असं बॉल द्यायचं तिथं की मी अल्टरनेटिंग करंट सप्लाय केलंय म्हणून. देन इम्पॅक्ट काय होईल हे तुम्हाला एक कन्व्हिन्स विचारू शकतो डेरिवेशन एकाच वेळेस, शक्यता कमी हे पण तरी पण सांगता येत. आता यावर्षी स्किप केलं गेलं भरपूर म्हणून शक्यता नाही करता येत. पुढे एक रेजिस्टन्स आहे मी जो अप्लाय केलाय आर रेजिस्टन्स या अल्टरनेटिंग सर्किटला, मग काय इम्पॅक्ट होईल याच्यावर? तर पहिली गोष्ट याच्यामध्ये व्होल्टेज किती डेव्हलप होणार आहे, तर अल्टरनेटिंग करंट किती व्होल्टेज देतो, तो व्होल्टेज देतो ई इज इक्वल टू ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी. हे डाऊट आहे का याच्यात? हे अल्टरनेटिंग करंटचं व्होल्टेज आपण मागेच पाहिलं, कारण जी सायनोसॉइडल वेव्ह देते म्हणजे एवढं व्होल्टेज ती प्रोव्हाइड करतो. क्लिअर? विथ रिस्पेक्ट टू टाइम, आता टाइमची व्हॅल्यू चेंज करा तुम्हाला टाइमानुसार व्होल्टेज भेटेल. ओके, पुढे बघ, एवढा व्होल्टेज तो देतो आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे. ओम्स लॉ माहिती तुम्हाला की एक जर रेजिस्टन्स असेल याच्या अक्रॉसला किती व्होल्टेज डेव्हलप होतं, तर याच्यातनं जेवढा करंट जातो आय आणि याचा रेजिस्टन्स या दोघांचा प्रोडक्ट केला तर आपल्याला याच्या अक्रॉसचं व्होल्टेज भेटतं. कोणाच्या कोणाच्या हिशोबानुसार? ओम्स लॉ, आय अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. काय भेटतं? व्होल्टेज अक्रॉस दी रेजिस्टन्स ई इज इक्वल टू करंट फ्लोइंग थ्रू इट अँड रेजिस्टन्स अक्रॉस इट. क्लिअर? त्यांचं प्रोडक्ट काय असणार? व्होल्टेज बिटवीन रेजिस्टन्स. आहे का ओमी एक स्टेटमेंट तुमचं इकडे आता इन्स्टंटेनियस ईएमएफ आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल ड्रॉप असे म्हटलं पाहिजे. आता इथून पहा याच्यामध्ये काय म्हणतो हा, ते तुमचं जे हे अल्टरनेटिव्ह करंट ईएमएफ किती हे हे प्रत्येक टाइमला देतो, हे टाइमानुसार व्हॅल्यू राहायला पाहिजे. बघा हा जेव्हा इथून जेव्हा हा जाणार आहे तेव्हा या पर्टिक्युलर रिजन मध्ये हे एवढंच व्होल्टेज देईल की नाही, कारण हा तर जनरल फॉर्म्युला आहे ना, एवढ्या रेजिस्टन्ससाठी एवढा व्होल्टेज देईल की नाही हा टाइमानुसार, आणि एवढ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस अजून एक व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे की इज इक्वल टू आय असतो म्हणून, मग दोघी इक्वल झाले की नाही कळालं? हे अल्टरनेटिंग करंटच्या डिफिनेशनवर आलं आहे आणि हे ओम्स लॉच्या डिफिनेशनवर आलं. दोघं शेवटी काय करतात?
काय करणार तो म्हणजे दोघं व्होल्टेजेस काढतात ना मग दोन्ही व्होल्टेज आहेत हा पण व्होल्टेज आहे आणि हा पण व्होल्टेज आहे राईट साईड लेफ्ट साईड इक्वल आहे तर राईट साईड पण असली पाहिजे हे डाऊट आहे घ्यायचा सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 1 अँड 2 वरून काय होईल हे दोघी इक्वल असले पाहिजे सो मला भेटणार आय आर इज इक्वल टू ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी कळालं का हे कळालं का लेफ्ट साइड इक्वल आहे सो राइट साइड सुद्धा इक्वल असतात देन यस ला आता सपोज जर मला करंटची व्हॅल्यू पाहिजे असेल ओके करंटची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी काय करेन हे जे काय व्होल्टेज आहे ना जर मला करंटची व्हॅल्यू पाहिजे असेल याच्यामधून किती करंट सप्लाय होत आहे तर मी काय करणार हा रेजिस्टन्स इकडे डिवाइड करेल ना करते का मी काय काय करतोय मी पहिले काय काढलं व्होल्टेज काढलं मग या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ओमसला मी काढलं मग या ई एम एफ ला या दोघांना इक्वेट करून मला ई आय आर इज इक्वल टू ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी भेटलं आय जी म्हणजे काय त्याच्यात फ्लो होणार करंट आर म्हणजे काय हा रेजिस्टन्स ई नॉट म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज आणि साईन ऑफ ओमेगा टी म्हणजे काय करंट जाण्याची वेलॉसिटी अँगुलर वेलॉसिटी टी म्हणजे काय टाइम ही डाऊट घ्यायचा याच्यामध्ये जर मला फ्लो होणारा करंट जर काढायचा असेल की तुम्हाला प्रश्न विचारला याच्यात नाही किती करंट फ्लो होतं मग कसं काढणार तुम्ही किती सोपं आहे हा करंट पाहिजे तुम्हाला हा रेजिस्टन्स डिवाइड करून घ्या मग करंटचा फॉर्म्युला काय भेटेल ई नॉट साईन ऑफ ओमेगा टी डिवाइड बाय रेजिस्टन्स हे प्रॉब्लेम आहे का सोबत आहे करते ना आवडत आलं पुढे बघा आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट येतो की जर मला मी जर ई नॉट अपॉन रेजिस्टन्स म्हणतोय ई नॉट अपॉन रेजिस्टन्स म्हणजे काय ई नॉट म्हणजे काय मॅक्झिमम व्होल्टेज बरोबर आणि डिवाइड बाय आर म्हणजे काय हा रेजिस्टन्स सो मॅक्झिमम व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स म्हणजे काय होते ओम्स लॉ नी या ई डिवाइड बाय हा इकडचा आर केला तर काय भेटणार आपल्याला करंट भेटेल ना ओम्स लॉ काय म्हणतो व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स केलं की काय भेटतो करंट भेटतो पण हा व्होल्टेज साधा व्होल्टेज आहे का हा कोणता व्होल्टेज आहे मॅक्झिमम व्होल्टेज मग करंट सुद्धा काय भेटेल मॅक्झिमम भेटेल ना मग मी असं म्हणू शकतो का इथं की मॅक्झिमम व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स म्हणजे आर ई नॉट अपॉन आर म्हणजे काय असतं मॅक्झिमम करंट असतो ओम्स लॉ असतो कळालं काही सोपी तर डेफिनेशन आहे पण ई ई नॉट अपॉन आर च्या जागी मी आय नॉट टाकू शकतो मॅक्झिमम करंट मॅक्झिमम करंट किंवा पीक करंट म्हणतात इथं म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू पीक व्हॅल्यू सायनोसॉइडल वेव्हची पीक व्हॅल्यू ओके सो या ई नॉट अपॉन आर ना ही व्हॅल्यू दिसते बरोबर ई नॉट अपॉन आर याच्या जागी मी आय नॉट टाकू शकतो म्हणजे टाकून द्या मग तुम्हाला जे करंट फ्लो होणार आहे ते काय भेटणार आहे फ्लोइंग करंट इज इक्वल टू आय नॉट साईन ऑफ ओमेगा टी हा फॉर्म्युला येऊन दिला तपा मी तुम्हाला आताच आता या झाला तर ई नॉट हा फॉर्म्युला हा बेसिक फॉर्म्युला आहे व्होल्टेज जे असतं ते मॅक्झिमम व्होल्टेज इन टू साईन ऑफ ओमेगा टी असतं सेम तसं जे करंट फ्लो होणार ते पण मॅक्झिमम करंट इन टू साईन ऑफ ओमेगा टी रेजिस्टन्सचा इम्पॅक्ट झाला याच्यावर काय इम्पॅक्ट होतो कळलं का हे मग याचं म्हणणं इथं की तसं पाहायला गेलं ना कॉन्ट्रॅक्टिंग करंट डीसी करंट मध्ये काही फरक जाणार नाही सारखं वाटतंय ते ओम्स लॉ उभे होतोय सर्व उभे होतोय सो अल्टरनेटिंग करणारी डीसी करंट मध्ये रेजिस्टन्स जर आपण लावला अल्टरनेटिंग करंट डीसी करंट मध्ये तर ऍक्च्युअली काहीच इम्पॅक्ट रेजिस्टन्सचा त्याच्यावर दिसत नाही म्हणजे जसा तो एसी मध्ये आहे तसाच तो डीसी मध्ये असतो सेम प्रॉपर्टी सेम स्ट्रक्चर सेम फॉर्म्युला कळलं का म्हणजे प्रॉपर्टी चेंज नाही झालं त्याच्या काहीच तो व्होल्टेज तो ओम्स लॉ अप्लाय करतो ओम्स लॉ तो करंट तयार करतो सेम आहे सगळं काही डिफरन्सिएशन नाही काही फेज अँगल नाही काहीच नाही सो या केस मध्ये असं म्हणलंय की या जर रेजिस्टन्स जर मी कनेक्ट केला तर झिरो फेज डिफरन्स बिटवीन इंस्टंटेनियस अल्टरनेटिंग करंट म्हणजे या दोन इक्वेशन मध्ये पहा व्होल्टेज चा फेज
आणि करंटचा फेज याच्यामध्ये फेज डिफरन्स नाही आहे. साईड ऑफ ओमेगा टू साईड ऑफ ओमेगा टीचे पुढे कुठला अँगल ऍड झालेला फेज डिफरन्स मध्ये करता काय असतं काय स्टार्टिंग मधला डिफरन्स. एक वेव तर अशी स्टार्ट होते बरोबर, दुसरी वेव समजा इथून स्टार्ट झाली. या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे सुरुवातीला, याला म्हणतात फेज डिफरन्स. हा फेज डिफरन्स कधी दिसतो? जेव्हा याच्यामध्ये कोणतरी अँगल वगैरे ऍड झालेला असेल, साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय वगैरे असं काहीतरी, तर फाय काय फेज डिफरन्स असतो. कळालं का? तेवढे डिग्री ती पुढे बघ करतो हे कसं होतंय का इथं काही. हा पण साईन ऑफ ओमेगा टी, हा पण साईन ऑफ ओमेगा टी, इथं कोणी अँगल ऍड झाला का? म्हणजे एकाच पॉईंट पासून स्टार्ट होतं की नाही दोघं, असा त्याचा अर्थ झाला ना. म्हणजे साईन वेव आणि कॉस, साईन करंट वेव आणि व्होल्टेज वेव दोघांचे दोघं एकाच इनिशियल पॉईंट पासून स्टार्ट होते का? कारण त्यांचा फेज डिफरन्स झिरो आहे, त्यांच्या इनिशियल पॉईंट मध्ये काहीच गॅप नाही. त्यांच्या फॉर्म्युलामध्ये या ओमेगा टी मध्ये इथं ओमेगा टी आहे, त्याच्यामध्ये कोणीच असं फाय ऍड झालेला नाहीये. कळालं का? हा जर फाय ऍड झाला तर फेज डिफरन्स आहे ना. सो मग तुम्हाला याच्यावरून कन्फ्युजन काय भेटलं? जर तुम्ही रेजिस्टन्स अप्लाय केला एका अल्टरनेटिंग करंट मध्ये, तर करंट आणि व्होल्टेज, एक करंट आणि व्होल्टेज मधला फेज डिफरन्स कसा असतो? कसा असतो? आता सांगितलं ना झिरो. फेज डिफरन्स झिरो, याचा अर्थ काय? स्टार्टिंग पॉइंट एकच असणार आणि पीक पॉइंट सुद्धा एकच असणार ना. म्हणजे सोबत सोबत स्टार्ट होतील आणि सोबत सोबत पीकला जातील, परत सोबत सोबत डाऊन होतील. मग या ठिकाणी आपण काय म्हणतात दुसरी गोष्ट, ते मॅक्झिमम पॉईंट आणि मिनिमम पॉईंट सायमल्टेनियसली रीच करतात. क्लिअर? दे रीच मॅक्झिमम अँड मिनिमम पॉइंट सायमल्टेनियसली. क्लिअर? सायमल्टेनियसली रीच करणार मॅक्झिमम मिनिमम पॉइंटला. म्हणजे डायग्राम कशी असेल? रचना इकडे पहा, ही डायग्राम महत्वाची आहे. ही स्टेप असणार तिथं ईची आणि आयची डायग्राम आहे. सपोज कधी पण जे असतं ते व्होल्टेज जास्त असणार, करंटची डायग्राम छोटी असते, कारण व्होल्टेज सप्लाय डिफरन्स असल्याशिवाय करंट फ्लो होत नाही ना. सो कधी पण डिफरन्स जास्त असतो, करंट सप्लाय नंतर होत असतो. सो जी डायग्राम आहे समजा मॅक्झिमम पॉईंट इथं आहे, मिनिमम पॉईंट इथं आहे, ही अशी वेगळी एक डायग्राम असली पाहिजे तुमच्याशी. सो हा एक मॅक्झिमम झाला असा करते काय, ही व्होल्टेजची डायग्राम आहे समजा. ही कशाची डायग्राम आहे? व्होल्टेज साईड टू साईड व्होल्टेज. तर रेजिस्टन्स लावताना डायग्राम कसं तयार होतं? रेजिस्टन्स लावल्यानंतर तर दोघं सायमल्टेनियसली मूव्ह होणार आहे, म्हणजे काय मग करंट सुद्धा कुठून निघेल? झिरो पासूनच. बरोबर ना? फक्त काय इंटेन्सिटी मध्ये फरक असतो, करंटची इंटेन्सिटी थोडी कमी असते, म्हणजे करंट असा जात होता. रीच एकाच पॉइंटला होतात पण अँप्लिट्यूड मध्ये फरक आहे. याचे अँप्लिट्यूड इथपर्यंत रीच होते, याची वरती रीच, ही करंटची वेव. कळलं का? पण याच्यामध्ये ऑब्झर्वेशन काय आहे? दोघांचा स्टार्टिंग पॉईंट एकच आहे, दोघांचा मॅक्झिमम पॉईंट सुद्धा एकच आहे. 90 डिग्रीला दोघं मॅक्झिमम होतात, 0 डिग्रीला दोघं मिनिमम होतात. कळलं का? बरं, रेजिस्टन्स जर मी अप्लाय केला एसी सर्किटमध्ये, तर डीसी आणि एसीच्या ऍक्च्युअल डायग्राम्समध्ये काही फरक पडत नाही, फेजर डायग्राम सारखे असते. करते काय? फेजर डायग्राम कडे या. याची फेजर डायग्राम कशी येईल? आकाश काढली तुम्हाला फेजर डायग्राम, रोटेटिंग वेक्टर दाखवतो, रिप्रेझेंट करतो. एक काय करायचं? एक एक्स ऍक्सिस काढायचं, एक वाय ऍक्सिस काढायचा. बरोबर? एक कोणती डायग्राम काढते मी? फेजर डायग्राम काढते. लक्षात घ्या, टॉपिक मध्ये तिन्ही गोष्टी टाकता आल्या पाहिजे. पहिले रेजिस्टन्स कसा आला ते सांगायचं, नंतर त्याचं करंट कसं आलं ते सांगायचं, नंतर त्यांच्या प्रॉपर्टीज सांगायची की ते सारखे जातात का उशीर उशीर जातात का, डिफरन्स क्रिएट होतोय, नंतर ही डायग्राम दाखवायची, त्याच्यानंतर पहिलं डायग्राम दाखवायची, असे तीन भाग फिटतील. कळलं का? टॉपिक बाय टॉपिक घेतोय सगळं.
मेथड डायग्राम बघा, वाय एक्सिस आणि एक्स एक्सिस असणार, हा वाय एक्सिस असणार, हा एक्स एक्सिस असणार, क्लियर? याच्यामध्ये तुमचा एक वेक्टर दाखवलेला आहे, माझा मॅक्झिमम वेक्टर असेल तो मॅक्झिमम पॉइंटला इंडिकेट करेल, मॅक्झिमम वेक्टर असतो ना तो, मॅक्झिमम मॅक्झिमम ई नॉट असेल व्होल्टेज, मॅक्झिमम व्होल्टेज. आणि तुम्ही इथं बघताय पहा की दोघं दोघं एकाच पॉइंटला मॅक्झिमम होतात, ई नॉट पण इथं जातो आणि आय नॉट पण इथं जातो 90 डिग्रीला, बरं की नाही? म्हणजे ज्या ठिकाणी ई नॉट वेक्टर आणणार आहे त्याच वेक्टरच्या ठिकाणी आय नॉट सुद्धा असला पाहिजे, म्हणजे हे दोघी वेक्टर एकमेकावर ओढल्या होतील की नाही, म्हणजे हा ई नॉट वेक्टर इथं आलेला असा तर आय नॉट सुद्धा त्याच्यावरच येईल, कळत का? कारण दोघं पाय पाय टूलाच आहेत ना, ओढल्या होतात एकमेकावर, फक्त आय नॉट ची व्हॅल्यू जरा छोटी असते म्हणून हा वेक्टर सुद्धा वाढत असतो, कळत का? हे ओढल्या होणार आहे बिकॉज दोघांचा रिचिंग पॉईंट पाय बाय टू डिग्रीच आहे, कळतंय का? हा पुढे पाठाय मग आता समजा मी इथून जर ईएमएफ काढला तर मला ही डायग्राम अशी भेटते आणि हे करंटची, तुम्हाला इथं दिसतंय का की जर आपल्याला ईएमएफ काढाय म्हणजे व्होल्टेज जर पाहिजे असेल व्होल्टेज ई आणि इथं जर करंट हा तर हे कसं काढतो मी, जर मी वाय एक्सिस घेत असेल तर मला काय घ्यावं लागेल इथे इक्वेशन, वाय एक्सिस काय काय घ्यावं लागेल, ई इज इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी, कळालं का? म्हणजे हे केवळ डिस्टन्स झालं, ओके? आणि आय चं किती घ्यावं लागेल, आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी, हे एवढं डिस्टन्स झालं इक्वल, कळालं का? एवढं आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी आणि हे एवढं ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी, ई म्हणजे त्याचं तेवढं व्होल्टेज असणार आणि आय म्हणजे तेवढं व्होल्टेज असणार, कळतंय का? इफेक्ट आहे म्हणजे आणि काय वाटते घ्या, फक्त अँगल बदलत आहे, अँगल डिसाईड करा, आता जर हा तुम्ही अँगल इथे घेतलेला आहे तर हा ओमेगा टी अँगल इथे आलेला आहे, पहा एक्स ऍक्सिस सोबत अँगल आहे ना, म्हणजे खाली पोहोचला आहे, वाय ऍक्सिस सगळे आपण अँगल एक्स ऍक्सिस सोबतच घेतो म्हणून ते खाली पोहोचला तिथं साईन दिसतो, कळलं का? पीक पॉईंट पासून स्टार्ट होईल व्यवस्थित होईल येईल ना, याच्यामुळे डिफरन्स येतो ना, 90 डिग्री आउट ऑफ फेज चालते ती, म्हणजे काय हे वरती येणार 90 डिग्री खाली येणार अशी 90 डिग्री अशी येतो, म्हणजे हा फरक पडेल 90 डिग्री, 10:45 ना 10:45 मिळून 90 डिग्रीचा फरक पडणार, कळलं का? म्हणजे एक वेव समजाची वरतून सुरू झाली, एक खाली सुरू झाली, तर हा फरक मी जाणवत नाही, समजत येते मला राईट लेफ्ट करतो इथं नाही, रेजिस्टन्सच्या याच्यामध्ये एवढं जरी कळालं तरी बरं, सो आज रेजिस्टन्स क्लिअर आहे, हा काय काय शिकलो रेजिस्टन्स मध्ये, काय काय शिकलो रेजिस्टन्स मध्ये, रेजिस्टन्स सप्लाय केला सर, तुमचं जे व्होल्टेज भेटतं समजा टोटल व्होल्टेज भेटतं ते ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी भेटतं, बरोबर? ते ओम्स लॉशी कंपेअर केलं तर तुम्हाला आय आर इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी भेटतं, त्याच्यामध्ये मी करंटची व्हॅल्यू काढली तर ते भेटते ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी अपॉन आर, ई नॉट अपॉन आर म्हणजे मॅक्झिमम करंट असणार आय नॉट, क्लिअर? तुम्हाला ऍक्च्युअल इक्वेशन भेटलं, करंटचं इक्वेशन काय भेटलं, याच्यामधला करंटचं पण इक्वेशन असतं आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी, याच्याने काय झालं की तुमचं व्होल्टेजचं इक्वेशन पण हेच होतं व्ही इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी, याच्यावर कन्फ्युजन काय, दोघांचा अँगल सेम आहे, सो याच्यावरचा फेज डिफरन्स काय असतो झिरो, म्हणजे दोघं वेव एकाच पॉईंट पासून स्टार्ट होणार आणि एकाच पॉईंटला जाऊन मॅक्झिमम पॉईंटला पण रीच करणार, कळलं का? त्यांचं रिप्रेझेंटेशन दाखवलं होतं मला मी, याच्यावर मी त्याच्या डायग्राम काढली, एवढं कमी कमी लक्षात राहिलं पाहिजे, आजच्या बघा ठीक आहे, मग इंडक्टर आहे मग कॅपॅसिटर असेल.